महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿारनि सां मैचिंग प्रोफाइल तकरा खपनि त अॼु ई कॉन्टेक्ट कयो rishto.com जी टीम सां. rishto.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी. घरावर पेट्रोल ओतून एका कुटुंबातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. उल्हासनगर कॅम्प नंबर 4-10 राहुल नगर परिसरात तक्रारदार अपेक्षा अहिरे ही विवाहित महिला पती व आईसोबत राहते. तक्रारदार हिचा भाऊ सतीश कांबळे आणि आरोपी सोमनाथ वाघ यांच्यात जुन्या भांडणाचा राग होता. 9 जुलै रोजी आरोपी सोमनाथ वाघ, मोन्या आणि कुणाल यांनी सतीश कांबळे यांच्या घरी जाऊन घरावर पेट्रोल ओतून आग लावली आणि घरातील सदस्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी सोमनाथ वाघ, मोन्या आणि कुणाल याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या विरोधात भादवी कलम 307, 436, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी सोमनाथ वाघ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी अशा हिस्ट्री चिटर आरोपीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिनांक 9 जुलैला रात्री 10:30 सुमारास फिर्यादी अपेक्षा आहिरे यांच्या घरावर आरोपी सोमनाथ वाघ आणि त्याचे 2 मित्र मोन्या आणि कुणाल यांनी पेट्रोल टाकून घर जाळून आतले जे फिर्यादी आणि त्यांचे आई आणि त्यांचे पती यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये फिर्यादी यांचा भाऊ सतीश कांबळे आणि आरोपी सोमनाथ वाघ यांच्यामध्ये जुनं भांडण होतं. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी हे कृत्य केलेलं आहे. एकंदरीत या आरोपींची पार्श्वभूमी काय? सोमनाथ वाघ यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला पोलीस स्टेशनवरनं हद्दपार करण्यात आलं होतं, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु या दोघांमध्ये असलेलं जुनं भांडण, त्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्या रागात त्याने ते हे कृत्य केलेलं आहे. आरोपी अटक आहेत का आणि त्यांच्याकडून साहित्य वगैरे काही हस्तगत केले? यामध्ये आम्ही 3 आरोपी अटक केलेले आहेत. सोमनाथ वाघ आहे, मोन्या आणि कुणाल या तिघांना अरेस्ट केलेलं आहे. आज त्यांना न्यायालयासमोर आम्ही हजर केलेलं आहे. त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे. अधिक तपास चालू आहे. माझं नाव अपेक्षा आहे, विशाल आहिरे. मी सतीश मार्तन कांबळीची बहीण आहे. त्या दिवशी ते 3 मुलं आले घरी. त्याच्या दारामध्ये दारामध्ये त्यांनी नाही का 4-व्हीलर उभी केली, व्हाईट वॅगनर होती. त्याच्यातून तिघंही खालती उतरले. आम्हाला ते मी ते पुढे जाऊन बघितलं तर तिथं सोमनाथ वाघ, कुणाल, मोन्या हे तिघंही होते. त्यांना मी बघितलं तसं त्यांनी मिनी दरवाजा लावून घेतला माझा. त्यांनी वरती चढले, वरती पुढे गेले. पुढे गेल्याच्यानंतर त्यांनी बघितलं की ह्या रूममध्ये कोणीतरी आहे. तर त्यांनी माझ्या रूमला पूर्ण असं म्हणजे एक प्रकारचं बोललं गेलं तर पेट्रोल आहे का रॉकेल होतं ते काय मला माहीत नाही. त्यांनी ते माझ्या पूर्ण खिडकीवरती, दरवाज्यावरती, कपड्यांवरती पूर्ण टाकलं आणि तिथे बॉटलसुद्धा लावली. ती जाळ्याची बाती होत्या काही आणि त्या लोकांनी तिकडे नाही का म्हणजे सगळं तिथे पेट्रोल काय काय टाकलं माहिती नाही. त्या टायमाला मी खिडकीतून बघितलं त्यांना की तिघंही होते. त्यांना मी रिक्वेस्ट केली की प्लीज असं नका करू, नका करू. सोमनाथ तिथून बोलत होता, सोमनाथ वाघ म्हणून तो तिथून बोलत होता. कुणाल खालती ये, खालती ये. आणि तो कुणाल खालती आला. त्याच्यानंतर तो मोन्याला बोलला की मोन्या पेटव तिथे. तर तो मोन्या पुढे गेला. पुढे गेला तो बोला तिकडे नको जाऊ, सगळी आग लागून जाईल. इकडे पाठी ये, पाठून बाल्कनीमधून तिथून लाव माचीची काडी. त्याने माचीची काडी अशी लावली, तिकडे पूर्ण भडका झाला आग. आणि मी रिक्वेस्ट केली त्याला की नको असं करू सोमनाथ, असं नको करू मोन्या, प्लीज ऐक ऐक म्हणून. ते लोकं ऐकले नाही. त्यांनी मला बोलले जा, काय कंप्लेंट करायची असेल करा, काय करत असेल पोलीस स्टेशनमध्ये ते जाऊन करा. आम्हाला त्याच्याशी काय हे नाही. शिव्या घाळी केला आणि त्यांनी 4-व्हीलरमध्ये बसले ते तिघंही जण. ते तसं काही नाही आहे, ते पहिल्याचा वाद आहे. ते दोघं जण पहिले माझ्या भावाला खूप वेळा मारायला पण आले होते. त्या टायमाला आम्ही होतो, आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. त्या टायमाला आम्ही कंप्लेंटही केली होती त्यांच्यावरती. त्या रागारागाने ते लोकं आम्हाला अशी मारहाणची धमकी देऊन हे करून गेलेत. आता हे ते याच्याही पुढे आम्हाला तो तसाच त्रास होणार आहे. माझं पूर्ण घर जाळलं आहे त्यांनी. त्यामुळे आता
आम्ही आता स्वतः बाहेर आहेत किंवा आमचे भाडेकरू ते सुद्धा घाबरून गेलेत, त्यांना सुद्धा कॉल करत आहेत की कोण कोण होतं, काय काय होतं, कंप्लेंट द्यायला ते आम्हाला सांगा असं तसं वगैरे करून इथं जर दिसले तर हे, त्यामुळे आम्ही त्या घरामध्ये राहत नाही आहे कोणी, असं प्रकरण. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.